प्रणाली मला फिजिक्सच्या नोट्स नेच सापडत. सीजर सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना. थांब सांगते. अगं सीजर सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे. सीजर्स म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद. प्रणय तुझा सगळा अभ्यास झाला पण. चालू आहे गं, मी आता तुला टॅबमध्ये सर्च करून सांगितलं. टॅब? अगं मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये ॲडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले. त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर, नोट, सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना, त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स, कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. आता काका तुम्ही आम्हाला कसले परिस्थिती काहीतरी मदत करा, नाही तुम्ही सरळ तिथं जाऊन उडी मारणार आहे. बरं हे नाही माझ्याकडे दुसरा काय जाता. बरं आम्ही तासगाव कारखान्याला पाठवायचं कारण का आपला नेता आहे, आपल्या तालुक्यातला कारखाना आहे, हा विकास व्हावा हीच भूमिका. पहिल्याच वेळेला तुम्ही असा झटका दिला अक्षरशः पुण्याच्या कारखान्यात किंवा तासगाव तालुक्यात. काका बिल द्या नाहीतर मी तुमच्या कार्यालयावरून उडी मारेन. ऊस उत्पादक शेतकऱ्याची खासदार संजय पाटलांना आर्तहाक. काका आमचे बिल द्या नाहीतर तुमच्या कार्यालयावरून उडी मारून जीव देतो, अशी उद्वेगाची भूमिका संतप्त शेतकऱ्यांनी मांडली आहे. खासदार संजय पाटील यांच्या तासगाव व यशवंत कारखान्याच्या थकीत बिलासाठी स्वाभिमानीचे नेते महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली भीक मागो आंदोलन केले होते. या आंदोलनाला थकीत ऊस बिल उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भर पावसात सुद्धा आंदोलक हल्ले नाहीत. कसल्याही परिस्थितीत आम्हाला आत्ताच्या आत्ता ऊस बिलाचे पैसे पाहिजेत अशा संतप्त शेतकऱ्यांच्या भावना होत्या. अखेर खासदार आले त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मी तुमची माफी मागतो, ऊसाचे पैसे द्यायला उशीर झालेला आहे, मी मान्य करतो असे देखील सांगितले. पण काही केल्या शेतकरी जागचे हल्ले नाहीत. पाहुया या संदर्भात शेतकरी व खासदार संजय पाटील काय म्हणतायत. काकाने पुन्हा एकदा मुदत मागून घेतलेली आहे, तर त्या मुदतीवर तुमचं काय म्हणणं आहे? काका लोकांची मानसिकता अशी नाही, त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो सगळ्यांची बिलं काढा असा आमचा आग्रह राहणार नाही. या आंदोलनाला जेवढे लोक उपस्थित आहेत उद्या काढा, तोपर्यंत आम्ही थांबतो. घेतल्याशिवाय हलायचं नाही. एक महिन्याभर तुम्ही मुदत घ्या, बाकीच्या एक महिन्यात काढा. पण इथं आहे त्यांची उद्यापर्यंत काढा. उद्यापर्यंत आम्ही कार्यालयासमोर कार्यकर्ता म्हणून पुन्हा बसतो, काय अडचण नाही. ती पुढे गेलं ते आता कसं पुढच्या वेळेला थकीतच जाणार. तर आम्ही तासगाव कारखान्याला पाठवायचं कारण का आपला नेता आहे, आपल्या तालुक्यातला कारखाना आहे, हा विकास व्हावा हीच भूमिका. बाहेरचे कारखाने विकसित करण्यापेक्षा एक कारखाना पुन्हा चालू करताय, आम्हाला आनंद होता. आमची इच्छा होती की पुन्हा जोमान चालू व्हावा. पहिल्याच वेळेला तुम्ही असा झटका दिला अक्षरशः पुण्याच्या कारखान्यात किंवा तासगाव तालुक्यात. फक्त आमची एवढीच इच्छा आहे, तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी आहे, आमची तुमच्यावर श्रद्धा आहे. कारण या तालुक्यातलं तुम्ही जिल्ह्याचं आहे पण तालुक्यातलं तुम्ही आहे, त्यामुळे तुम्ही आमच्या अपेक्षा अशा आहे की इथं जे आहेत या यांचा संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत यांची बिलं भरा आणि त्यानंतर महिनाभर मुदत राहिलेलाच बाकी त्यांची करा. पण उद्या संध्याकाळपर्यंत आता काका तुम्ही आम्हाला कसल्या परिस्थितीत काहीतरी मदत करा, नाही तुम्ही सरळ तिथं जाऊन उडी मारणार आहे. पर्याय नाही माझ्याकडे दुसरा काय जाता. हा पर्याय नव्हे आपल्याकडे. लढायचं मोदी तरी दिसतील
बँकेचा मालक पडला आहे. 1.5 महिने झाले दवाखान्यात 1 रुपया नाही. 7.5 लाख रुपये आपल्या कारखान्याला ऊस गेलेला आहे. जिची परिस्थिती बिकट आहे. बाय माणूस बोरगाव मार्गी चालत आसनमधनं इथपर्यंत आलेले. गौरी कुलकर्णी उचली सगळी देता मला 1 रुपया सुद्धा उचल मिळाली नाही. आणि तिचा नवरा वैयक्तिक अपंग आहे. आणि बाय माणसाला जायचं म्हणून बाय माणसाला नाव ऊस घालवलं आणि ओरड झाली. बारकी बारकी पोरं माझी घालत आहे. मला उचल सुद्धा मिळाली. जरा खाली बसून घ्या. महेश काय बोलणार आहे खाली बसून घ्या. आजच्या ह्याच्यात आमचा माहिती भागचा विचार झाला पाहिजे. पहिल्यांदा 2 किलोमीटर सगळ्यांना विचार झाला पाहिजे. सगळी माणसं अडचणीत आहे ती म्हणून इथं वर आली ती. 2 किलोमीटर वरती कारखाने कमी तासगाव कारखाना हो तासगाव कारखान्या 2 एप्रिलला आम्ही तासगाव कारखान्या आलतो. तुमच्या डिस्टिलरीचं काहीतरी माफियात चाललं होतं. माझ्या मुलाचं लग्न होतं म्हणून मी अडवान्सला अर्ज तुम्ही द्यायला सांगितला होता. माझं काही काम झालेलं नाही. तुमचं वायदं भरपूर झालं. आंदोलनं झाली. सगळं झालं. 15 दिवसांनी देतो. 10 दिवसांनी देतो. असं वायदं काय तुम्ही देऊ नका. आणि 15 दिवसाचं बिल काढता असं म्हणणार. संपूर्ण बिल काढा. संपूर्ण बिल काढायचं. आता 15 दिवसाचं बिल काढू नका. पूर्ण अनेक वर्ष बंद असलेल्या कारखान्यांच्या चालू करण्याच्या भूमिका आम्ही घेतल्या. पण नुसती साखर आणि जुने प्लॅन्ट असल्यामुळं दरवर्षी गणित हे तोट्यातच जाण्याची भूमिका दिसून येते. म्हणून प्राईम मिनिस्टर मोदी साहेबांनी एक इथेनॉल ब्लेंडिंग स्कीम आणली आणि त्याच्यामधून इथेनॉलला चांगले उसाच्या रसापासून बी हेवी आणि सी हेवी अशा तिन्ही पद्धतीनं ऑइल कंपन्यांनी इथेनॉल ब्लेंडिंग करण्याची भूमिका घेतली. 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी पुन्हा त्यांनी याचे रेट वाढवले. बायोसिरमचे म्हणजे उसा केन ज्यूसचे बी सी अशा वेगवेगळ्या पद्धतीनं रेट घेऊन सगळ्या ऑइल कंपन्यांनी यामध्ये ब्लेंडिंग करायचं ठरलं. त्या पद्धतीनं त्यांनी सुरुवातीला 10% केलं होतं. आता 20% 2024 होतं. तेही त्यांनी वर्षभरात लवकर करून 20% ब्लेंडिंग करण्याची भूमिका घेतली. त्या स्कीमखाली आपण अर्ज केले. आपणाला त्यांचं सँक्शन आलं. 350 KLPD डिक्शनरी आपण त्या ठिकाणी प्राची फायनल केली. पण शेतकऱ्यांच्या पेमेंटच्या बाबतीमध्ये साखर राहिली. साखरचा कोठा आम्ही तासगाव कारखाना नव्यानं घेतल्यामुळं त्याचा कोठाही फार कमी आला. साखर विक्री करता आली नाही. त्यामुळं हे दुष्टचक्रामध्ये थोडासा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना होणारा त्रास झाला. आम्ही आज समोर येऊ लोकांना पुन्हा सांगितलं की बँकेचं प्रपोजल आणि दुसऱ्या बाबी पतसंस्थेकडून आम्ही ज्यादा व्याजदरानं सुद्धा का विना मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज प्रकरणं केलेली आहेत. ह्या 8-15 दिवसांमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये सगळं संपेल. शेतकऱ्यांचं पेमेंट दिलं जाईल. पूर्वी आमच्या MD त्यांना सांगितलं होतं. पण काही प्रकरणं आम्ही बँकेत दिली. बँकेतून 1.5-2 महिन्यानं आम्हाला सांगितलं. पुन्हा पतसंस्थेत गेलो. पुन्हा आम्ही दुसऱ्या काही लोकांच्या प्रॉपर्ट्या घेऊ. आमच्या आणि लोकांच्या प्रॉपर्ट्या घेऊन आम्ही त्याच्यावर कर्ज काढून प्रस्ताव दिलेले. लोकांचं पेमेंट ह्या 15 दिवसांमध्ये आम्ही निश्चितपणानं देऊ. झालेल्या शेतकऱ्यांना त्रासाबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली. कारण त्या शेतकऱ्यानं कष्ट करून काबाड कष्ट करून हा ऊस आपल्या कारखान्याला घातला. त्यांना 2-4 महिन्याचा विलंब झाला. पण मी जाहीरपणानं सांगितलं त्यांना की 1 रुपयासुद्धा बुडणार नाही. हा विश्वास त्यांना दिला. थोड्या लोकांच्या भावना या निमित्तानं आपणाला दिसून आल्या की काही पेमेंट राहिल्यामुळं या ठिकाणी काही भावना व्यक्त केल्या. पण त्यांना आम्ही समजावून सांगितलं. त्यामुळं पेमेंट देण्याची भूमिका 15 दिवसात आम्ही निश्चितपणानं संपू. 2-5 दिवस मागं पुढं होतील. पण त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. ही भूमिका घेऊन आम्ही गेले महिनाभर झाला आता या सगळ्या बँकिंग प्रस्ताव पतसंस्था या माध्यमातून दिलेला आहे. त्यामुळे अडचण येणार नाही.
खात्री देतो आणि जर काही त्या बाबतीमध्ये अडचणी उभाच राहिल्या तर आम्ही काही चांगल्या कारखान्याशी बोलणंही करतोय. एक दोन तीन वर्ष चालवा कारण इंडस्ट्री ही अतिशय अडचणीतनं संक्रमण करत चालते. ज्या कारखान्यांना इथिनॉल आहे म्हणजे डिक्शनरी आहे आणि ज्या कारखान्यांना कोजनरेशन आहे त्या बाबतीमध्ये त्याला चार पैसे राहतात. तेच प्रोजेक्ट घेऊन आम्ही पुढं चाललेलो आहे या दुष्टचक्रांत बाहेर पडायसाठी. त्यामुळे अडचण राहणार नाही हा विश्वास या निमित्तानं देतो. संकेत पाटील, तासगाव.